तेरा ऑक्टोबरची एक दुखद आणि धक्कादायक बातमी आहे यावल तालुक्यातील किनगाव येथे बटाईने शेती करणाऱ्या शेतमजूर शेतकऱ्याने त्याच शेतविहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे ही घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली किनगाव खुर्द तालुका यावल येथील रहिवाशी प्रकाश दगडू पाटील वै पंचावन्न हे बटाईने शेती करणारे शेतमजूर आहेत त्यांनी गावाजवळून सातपुड्याकडे जाणाऱ्या मार्गावर इचखेडा रस्त्यावर धुडकू नाफडे यांचं शेत बटाईनं केलं आहे बटाईने शेती करून त्यातून उत्पन्न काढून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या शेतकऱ्याकडे थोडंफार कर्ज झालं होतं त्याच विवंचनेत ते होते तेव्हा काल मंगळवारी सायंकाळी ते शेतात गेले होते मात्र रात्री दहा वाजेपर्यंत ते शेतातून परत आले नाही म्हणून कुटुंबियांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा इचखेड्या रस्त्यावरील धुळकू नाफळे यांचं शेत ते बटाईने करतात त्याच विहिरीच्या बाहेर त्यांचे कपडे आणि चप्पल आढळून आली तेव्हा शेतविहिरीत शोध घेतला असता त्याच विहिरीत त्यांचा मृतदेह आढळला तेव्हा प्राथमिक स्वरूपात त्यांनी कर्जाच्या विवंचनेतून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे रात्रीच यावल पोलिसांना या संदर्भात माहिती देण्यात आली व त्यांचा मृतदेह विहिरीतून काढून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आला आहे आज बुधवार तेरा ऑक्टोबर रोजी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात येऊन मयत प्रकाश दगडू पाटील यांच्यावर दुपारी बारा वाजता किनगावात अंत्यसंस्कार केले जाणार आहे मयत प्रकाश दगडू पाटील यांच्या पश्चात पत्नी दोन विवाहित मुली एक अविवाहित मुलगा असा परिवार आहे तेव्हा त्यांनी अशा प्रकारे शेतविरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याने किनगावसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे